इमामवाड़ा में नराधम ने पड़ोसी मतिमंद बालिका को रविवार की दोपहर हवस का शिकार बनाया। पुलिस ने आरोपी सूरज उर्फ हर्षल लोखंडे को गिरफ्तार किया है। इस घटना से परिसर में रोष निर्माण हुआ है। परिसर के लोगों ने सोमवार को इमामवाड़ा थाना को घेराव कर आरोपी को कड़ी सजा देने की मांग की है। इमामवाड़ा थाना क्षेत्र में रविवार को एक मतिमंद बालिका पर बलात्कार करने का मामला सामने आया है। इस मामले में इमामवाड़ा पुलिस ने सूरज उर्फ हर्षल लोखंडे नामक व्यक्ति को गिरफ्तार किया है। इस घटना से इमामवाड़ा परिसर में काफी रोष दिखाई दे रहा है। सोमवार को परिसर के लोगों ने इमामवाड़ा थाना का घेराव कर गिरफ्तार आरोपी को कड़ी से कड़ी सजा देने की मांग की है। इस मांग का एक निवेदन नागरिकों ने इमामवाड़ा थाना के वरिष्ठ पुलिस निरीक्षक को भी दिया है। कैमरा पर्सन राजकुमार मोहन के साथ अभिषेक पांसी, बीसीएन न्यूज नागपुर। काल एक लहानशा चिमुकले मुलीवर खूप घृण पद्धतीने रेप झालेला आहे। आज पूर्ण इमामवाडा परिसर पूर्ण इथे आलेला आहे की त्याला फाशीची सजा असं तो होत नाही, कारण की पोलीस स्टेशनमध्ये त्याचं आपल्याला तिथनंच करावं लागेल। पण हा पूर्ण परिसर त्याच्या मदतीला धावलेला आहे आणि बोल यांचं म्हणणं असं आहे की आम्हाला तिला फाशी देण्यात यावी आणि क्रूर पद्धतीने जे केलं आहे ते खूप बेकार केलं त्या व्यक्तीने। 40 वर्षाचा मुलगा आहे आणि कडक शिक्षा त्याला देण्यात यावी। ते एकच घर आमच्याकडे खूप खतरनाक आहे, खूप घाणघाण शिव्या देतात, त्याला आतमध्येच ठेवायला पाहिजे, त्याला बाहेर येऊच नका देऊ। मी कामा जातो, माझ्या घरवाले कामा जाते, मी सकाळी येतो, 6:30 माहीत नाही, 2 वाजता मी माहीत पडलं, बलगड आलो, मी कामून आलो वापस माझ्या आईला। माझ्या सांग मागणी झालं फाशी सजा। इमामवाडामध्ये एक दुर्घटना झाली आणि त्याच्यामध्ये आरोपीला पोलीसवाल्यांनी पकडलेलं आहे आणि काल आपल्या झोनचे DCP नरुल हसन साहेबांनी शांतता कमिटीची लोकांना बोलवलं होतं आणि याची परिपूर्ण माहिती दिली आणि फास्ट कोर्टामध्ये त्याचा न्याय लावून त्या मुलावर जास्तीत जास्त कारवाई होईल याचं आश्वासन आम्हाला DCP साहेबांनी दिलेलं आहे।